नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे एज्युकेशन हियर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे भरती कधी होणार. हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि त्याच संदर्भाचं अपडेट घेऊन आज आपण आलेलो आहोत. मित्रांनो, काल 17 ऑगस्ट या दिवशी सामान्य प्रशासनामार्फत सरळ सेवा भरती गट क ब संदर्भात एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. चला मग पाहूया तो सविस्तर शासन निर्णय. त्यामध्ये नेमकं काय कार्यपद्धती देण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने भरती होणार आहे, मागील फॉर्म भरलेल्यांचं काय होणार आहे, परीक्षा होणार आहेत की नाही होणार आहेत, त्या संदर्भाचा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून कसल्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तर हा जो शासन निर्णय आहे तो गट क गट ब पदे सरळ सेवा भरताना महापरीक्षा पोर्टल पद्धतीत बदल करून सुधारित पद्धतीचा वापर करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. या अगोदर महापरीक्षा पोर्टलमार्फत परीक्षा घेतल्या जात होत्या आणि या ज्या शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये बदल करण्यासंदर्भाचा हा शासन निर्णय आहे. तर पहा, गट क गट ब या पदांसाठीची भरती सरसेवेने करण्यासंदर्भात जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली निवड समित्या, प्रादेशिक विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक निवड समित्या आणि विभाग प्रमुख शिक्षकांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची सर्वसमावेशक अशी कार्यपद्धती ही दिनांक 13 जून 2018 शासन निर्णयान्वये विशद करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर जे महापरीक्षा पोर्टल मार्फत परीक्षा घेण्यात येत होती तर तो 19 सप्टेंबर 2017 शासन निर्णयाद्वारे हे महापरीक्षा पोर्टलमार्फत परीक्षा घेणे अनिवार्य करण्यात आले आणि त्याबाबतची सूचना संपूर्ण परिपत्रक कार्यपद्धतीबाबतचं परिपत्रक हे 24 मार्च 2018 रोजी निर्गमित करण्यात आलं. त्याद्वारे मग महापरीक्षा पोर्टलमार्फत ते परीक्षा घेण्यात आल्या. परंतु त्यामध्ये देखील आता बदल करण्यात आलेला असून हा जो 19 सप्टेंबर 2017 जो शासन निर्णय आहे, तसेच मार्च 2018 जो परिपत्रक आहे त्याला अधिक्रमित केलं, ते म्हणजे 20 फेब्रुवारी 2020 व शासन शुद्धीपत्रक 24 फेब्रुवारी 2020 या परिपत्रकान्वये, तसेच शासन निर्णयाद्वारे हे 19 सप्टेंबर 2017 शासन निर्णय तसेच 14 मार्च 2018 परिपत्रक हे अधिक्रमित करण्यात आलं आणि त्यामध्ये बदल करण्यात येऊन महा आय टीमार्फत एम्पॅनलमेंट केल्या जाणाऱ्या OMR वेंडर सर्व्हिस प्रोव्हायडरमार्फत ही परीक्षा तसेच पुढील प्रक्रिया राबवण्याबाबतचं प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर मग पाहूया हा शासन निर्णय नेमका काय सांगतो. तर या शासन निर्णयानुसार ज्या जिल्हा निवड समिती आहेत, प्रादेशिक निवड समिती आहेत, राज्य निवड समिती आहेत, तर यांनी यापुढे सामान्य प्रशासन विभागामार्फत 20 फेब्रुवारी 2020 शासन निर्णयानुसार जे महा आय टीमार्फत एम्पॅनलमेंट सर्व्हिस वेंडरची निवड होणार आहे, तर त्या सर्व्हिस वेंडरमार्फत ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा पार पाडवायच्या आहेत, परंतु त्यांच्यावर सनियंत्रण ठेवण्याची जबाबदारीमार्फत मात्र निवड समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तसेच त्यांना इतरांना अधिकार प्रदान करण्याचे अधिकार देखील देण्यात येणार आहेत. म्हणजेच परीक्षा या वेंडरमार्फत सर्व्हिस प्रोव्हायडरमार्फत घेण्यात येणार आहेत, परंतु त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष असतील, प्रादेशिक निवड समितीचे अध्यक्ष असतील, तसेच राज्य निवड समितीचे अध्यक्ष असतील, त्यांच्यावर सोपवण्यात आलेले आहेत. तर पुढचं पाहूया की हे जे पदभरती आहे, पदभरतीची जाहिरात आहे, निवड प्रक्रिया ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे, या परीक्षा प्रक्रियेच्या संचालनाची जबाबदारी निवड समितीची राही. म्हणजे जरी एम्पॅनलमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर निवड केलेला असला तरी ती जाहिरात काढणे, त्याची निवड करणे, अंतिम यादी प्रसिद्ध करणे याची जबाबदारी ही निवड समितीची असणार आहे. जिल्हा निवड समिती, राज्य निवड समिती, विभागीय निवड समितीची असणार आहे. आणि तिसरं आहे, उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षांचे अर्ज स्वीकारणे, परीक्षा शुल्क स्वीकारणे, ते तपासणे, त्यावर योग्य ती प्रक्रिया करून परीक्षेचे प्रवेशपत्र तयार करणे, परीक्षेचा निकाल तयार करणे, शिफारस झालेल्या न झालेल्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करणे इत्यादी कामांसाठी संबंधित निवड समित्यांनी OMR वेंडर यांच्याबरोबर योग्य तो करारनामा या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच यादी प्रसिद्ध करणे, जाहिरात प्रसिद्ध करणे हे काम निवड समितीचं असणार आहे, परंतु हे जे कामं दिलेले आहेत, परीक्षा अर्ज स्वीकारणे, परीक्षेची अर्ज शुल्क स्वीकारणे, ते तपासणे, याची संपूर्ण जबाबदारी ही OMR वेंडरची असणार आहे आणि त्या संदर्भाचा करारनामा त्यांच्या निवड झाल्यानंतर करण्यात येणार आहे. संभा पुढचा आहे, संबंधित पदांच्या पदभरती संदर्भात परीक्षांचे अभ्यासक्रमानुसार सुयोग्य प्रश्नपत्रिका तज्ज्ञ व्यक्तीकडून तयार करून घेणे, परीक्षार्थींचे संख्या
च्या प्रमाणात प्रश्नसंच उत्तरपत्रिका तयार करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्रादेशिक राज्य निवड समित्यांच्या अध्यक्षांची राहील. म्हणजे फक्त प्रक्रिया राबवण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, बाकी परीक्षा घेणे, प्रश्नपत्रिका तयार करणे हे संपूर्ण जबाबदारी जिल्हा निवड समित्यांची असणार आहे. आणि पाचवा म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण तुमचा जो प्रश्न पडलेला आहे, तर त्या प्रश्नासंदर्भाचं हे पाचवं महत्त्वपूर्ण आहे, हे आदेश निर्गमित होण्यापूर्वी ज्या प्रकरणी जाहिरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अथवा परीक्षाचे आयोजन होणे बाकी आहे, अशा सर्व प्रकरणी निवड केलेल्या OMR वेंडर सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. यासाठी त्या त्या संबंधित निवड समित्यांची सर्व माहिती आवश्यक MHRD कडून हस्तांतरित करण्यात यावी. म्हणजेच काय दर्शवतं हे, की जे तुम्ही मागच्या वर्षी आरोग्य विभागाचे असतील, पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले असतील MHRD पोर्टलवर, तर ते सर्व डाटा MHRD मार्फत या OMR वेंडर जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे, आणि त्याची परीक्षा ही यामार्फत घेतली जाणार आहे. म्हणजे परीक्षा ही घेतली जाणार आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणताय की परीक्षा होणार नाही, परंतु हे आत्ता जो शासन निर्णय दर्शवतोय तो दर्शवतोय की परीक्षा ही घेतली जाणार आहे. परीक्षा न होण्यासंदर्भात अद्यापपर्यंत तरी शासन निर्णय निघालेला नाही, परंतु परीक्षा होणार याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी दिसतोय. तर सातवं आहे की हे जी सुधारित परीक्षाची कार्यपद्धती आहे, त्यानुसार जर काही आक्षेप उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्याचं काम हे जिल्हा निवड समिती तसेच राज्य निवड समिती विभागीय निवड समिती यांच्या अध्यक्षांचं असणार आहे. तसेच परीक्षा पदभरती संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्याचं सल्ला देण्याचं काम माहिती तंत्रज्ञान तसेच MHRD मार्फत केलं जाणार आहे. तर पहा, या ठिकाणी जे सरसेवा पदभरती संदर्भात मंत्रालयीन प्रशासकीय विभागानुसार वेगवेगळी परीक्षेची कार्यपद्धती आहे, तर ती जी कार्यपद्धती आहे त्यानुसार या ठिकाणी त्यांना देखील ऑप्शन देण्यात आलेले आहे की आपण देखील ही कार्यपद्धती निवडू शकता, त्यांना बंधन नाही आहे, परंतु ते निवड या पद्धतीची जी वरीलप्रमाणे कार्यपद्धती आहे त्याची निवड करू शकता. तर त्याच्यामध्ये कोणकोणते पदं येतात, ते जे शिक्षण सेवक, कृषी सेवक, पोलीस शिपाई, कंत्राटी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जलसंधारण विभाग, आरोग्य सेवक, नगरपालिका, मनपा इत्यादी राजपत्रीय पदांसाठी सरसेवा भरती जे हे याच्यामध्ये ह्या पदं येतात, तर ते देखील हे वरील कार्यपद्धतीची निवड करू शकतात. तर अशा प्रकारचा हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे, त्यानुसार तरी असं दिसून येत आहे की परीक्षा ह्या घेतल्या जाणार आहेत, त्या दृष्टीने आपण आपली तयारी चालू ठेवायची आहे.